मित्रांनो, ब्रह्मांडनायक बाळूमामांचे व्हिडिओ आपण बनवत आहोत, ते सगळे आता मराठीमधून आहेत. ही माहिती व हे सर्व व्हिडिओ कन्नड भाषिकापर्यंत, हिंदी भाषिकापर्यंत आणि इंग्रजी भाषिकापर्यंत आपल्याला पोहोचवायचे आहे. म्हणूनच या सगळ्या व्हिडिओंचे डबिंग करावायचे आहे. 1000 अधिक व्हिडिओंचे डबिंग करणे मला एकट्याला शक्य होणार नाही, त्यामुळे तुम्हीसुद्धा या कार्यामध्ये मदत करू शकता. खाली गुगल पे व फोनपे नंबर दिलेला आहे. मामांच्या या कार्यात आपलाही सहभाग नोंदवा. बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांगले. बाळू मामा मी शरण आलो तुझ्या पाया. सांगा जरा, बोला की असं काय करतो? सांगा की हा सांगा. नमस्कार मित्रांनो, आज आपण इथं आहे पडसाळी समोर. इथे हे धामणी धरणाचं बांधकाम सुरू आहे आणि धामणी धरणाच्या बॅकवॉटरला हा एक स्पॉट आहे पडसाळी गावामध्ये. पाण्यापासून 200 लांब आणि 80 या ठिकाणी फार्म हाऊस आणि रिसॉर्ट असं या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. तर या सगळ्या जागेमध्ये आम्ही रस्ते टाकलेले आहेत. अर्धा अर्धा एकर, एक एक एकर, 5 x 10 असे प्लॉट केलेले आहेत. निसर्गरम्य वातावरणामध्ये हे सगळे प्लॉटिंग केलेलं आहे. इथंच धामणी धरणाचं बॅकवॉटर खालच्या बाजूला आहे. तसंच आम्ही या ठिकाणी प्रत्येकाला ॲपेरोज रोड या ठिकाणी दिलेलं आहे. तसंच मध्ये एक तलाव डेव्हलप केलं आहे शेततळं म्हणून. त्या शेततळ्याच्या तिन्ही बाजूनं या ठिकाणी फार्म हाऊस छोटे छोटे बांधण्याचं या ठिकाणी नियोजन आहे. भविष्यात आपल्याला कृषी जमीन किंवा फार्म हाऊसची आवश्यकता असेल तर कृपया आपण संपर्क साधावा राऊत सरांशी, किंवा माझ्या राऊत सर माझा नंबर या ठिकाणी आपल्याला देतील. तर संपर्क साधा. अतिशय कमीत कमी रेटमध्ये आणि जास्तीत जास्त रेटपर्यंत आपल्याला जमीन मिळेल. 5 लाख रुपये एकरपासून ते 1 लाख रुपये गुंठा असा या ठिकाणी सध्या रेट आहे. त्यानुसार आपल्याला जमीन या ठिकाणी मिळेल. नमस्कार, ह्या वेळेला शिवमच्या हस्ते अंकाचं पूजन होत आहे. पहिल्यांदा हे कर, पाणी असं हे कर, पहिल्यांदा पाणी घे हातात, हातात घे जरा. हळद कुंकू लाव. ही म्हणतात हॅपी बर्थडे आहे काय अक्षय टाक. साखर झाला तिघ प्रसाद कर. बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भल आरती वा. उभा राहा, उभा राहा आरती वा. घंटे घंटे घे, घंटे घंटे वाजवा, घंटे वाजवा. नारळ फोडा, फुलांचा फुले कांदा व्यवस्थित व्यवस्थित फोड. काय माझ्या आधी पाण्याला घे, काहीतरी पाण्याला घे. हळूहळू शेर धरून मारायचं, बरोबर शेर धरून. उभारून उभारून फोड, तू उभारून फोड. टाळा वाजव, टाळा 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 टाळा. ठेव ठेव, देव नवे दाखव, प्रसाद दाखव. ते साखर आहे, साखर पण आहे. उभारा उभारून दाखव.
थांबा इकडे 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 थांबा उठा डुमूट फुलं घालते फुलं घालते पाया पड पाया पड कात्र घे कात्र घे कापते बोला बोला बळवंतांच्या नावानं चांग बोला विठ्ठलदेवाच्या नावानं चांग बोला हलसना अप्पांच्या नावानं ते आईला बोलव रे बाहेर आई आहे ते बोलव रे बोलव यशवंत शेलार यशवंत दामू शेलार माझं फुलाची दुकान आहे वाशिम व्हिडिओ कसे वाटतात मस्त खूप चांगलं वाटत चांग बोल सर नमस्कार स्टँड बसमध्ये आपल्या सहज भेटले नाव तेवढं सांगा काय करू नाव सांगा नाव हां दयानंद कांबळे जय बाबा दयानंद कांबळे दड्डी दयानंद कांबळे दड्डी दड्डा कवनेवाडी कवनेवाडी काय हां कवनेवाडी मित्रांनो नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो खरंच मी आता घरी आहे आणि घरी आमचा हा देवारा आहे आणि देवाऱ्यात एक विशेष घटना आमच्या झालेली आहे ती तुम्हाला दाखवतो मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे की माझी ही सगळी प्रेरणा जी हे व्हिडिओ करायची प्रेरणा आहे ती गगनगिरी महाराजांच्यापासून सुरू झाली म्हणजे मी 2008 गगनबावड्याला संगीत शिक्षक म्हणून कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात गेलो रुजू झालो आणि तिथं रुजू झाल्यानंतर मला गगनगिरी आश्रमात जायला मिळाले आणि तिथून माझा गगनगिरी आश्रमात सेवेचा प्रारंभ झाला आणि तिथं 1-8 मी होतो मित्रांनो आणि तिथं सेवा जी मी केली त्याचंच फळ म्हणजे आजचं हे व्हिडिओ जे आपण बघतोय ते त्याचंच एक फळ आहे आणि मित्रांनो त्यांच्यावर माझी खूप श्रद्धा आहे खरं तर मित्रांनो एक विशेष गोष्ट सांगण्यासाठी मी आता हे हा व्हिडिओ करत आहे मित्रांनो आमचा हा देवारा बघताय आणि देवाऱ्यामध्ये इथं मामांचा वर फोटो आहे आणि इथं खाली गगनगिरी महाराजांचा फोटो पण आत पोचलेला आहे गगनगिरी महाराजांचा फोटो आहे त्यामध्ये एक विशेष घटना घडली आहे आमची तर ती तुम्हाला दाखवतो मित्रांनो आमच्या देवाऱ्यात हा फोटो आहे मामांचा इथं माता सरस्वती आहेत आणि इकडं खाली गगनगिरी महाराजांचा फोटो आहे आणि गगनगिरी महाराजांचा फोटो आहे तुम्हाला दिसत असेल मित्रांनो मित्रांनो धुऊन धुऊन बघा इथं पाण्यानं इथं या ठिकाणी कसं हे झालेलं बघा इथं या ठिकाणी पाण्यानं पूर्ण तो फोटो खराब झालेला आहे आणि खराब झालेल्या फोटोमध्ये सुद्धा महाराजांचं रूप दिसतं आहे इथं हे इथं समोर इथे नाक आहे हे डोळे आहेत इथं तोंड आहे तर महाराजांचं रूप आहे इथं तर साक्षात मित्रांनो महाराज इथं अवतरलेत असं आम्हाला वाटतं आहे आणि आम्ही विचारलं गडावरसुद्धा ह्या गोष्टीचं खूप कौतुक करण्यात आलं आणि खरंच महाराजांचा असा आशीर्वाद आम्हाला मिळालेला आहे बोला बोला बाळूमांच्या नावानं चांग बोला इथं गजानन महाराज आहेत मित्रांनो आणि इकडं गगनगिरी महाराज आहेत गगनगिरी महाराजांचा फोटो इथं तुम्हाला दिसत असेल बरं इथं गगनगिरी महाराज दिसत आहेत तुम्हाला आणि आम्ही हा फोटो सारखा धुतो आहे दररोज ह्या फोटोला धुवून गंध बुक्का अष्टगंध असं लावतो आहे आणि धुवून धुवून हे बघा इथं कसं पाण्यानं हे झालेलं आहे मित्रांनो नमस्कार ब्रह्मांड नायक बाळमामा या नावाने आपण एक पाक्षिक सुरू केले आहे तर ते पाक्षिक आपल्याला जर पाहिजे असेल तर नक्की कॉल करा खाली दिलेल्या नंबरवर मित्रांनो आत्तापर्यंत आपण सोशल मीडियाद्वारे मामांची माहिती पोहोचवली मामांच्या सवंगड्यांची माहिती पोहोचवली पण आता आपण प्रिंट मीडियाद्वारे ही माहिती पोहोचवणार आहोत तर कुणाला हे वर्तमानपत्र पाहिजे असेल वर्तमानपत्र म्हणजे 15 येणारं पाक्षिक आहे जर दर अमावस्या आणि पौर्णिमेला हे आपल्याला मिळेल तर कुणाला जर पाहिजे असेल तर नक्की कॉल करा जय बळवंत बळवंतच्या नावानं चांग बोला मित्रांनो हा अंक काढलेला आहे आपण तर ह्या अंकामध्ये काय काय आहे ते तुम्हाला दाखवतो लोकांना सुद्धा ते समजायला पाहिजे म्हणून मी त्या सगळ्या सवंगड्याच्या मुलाखती काय केल्या आता कर्नाटकमध्ये डबिंग सुरू केली मग त्या कर्नाटकच्या सगळ्या तिथनं आर्टिस्ट बोलवायचे त्याचं रेकॉर्डिंग माझ्या स्टुडिओमध्ये करायचं आणि आता साहेबांच्या वडिलांचं सुद्धा तसंच होणार आहे बोलताना ते दिसतील पण ऐकू येताना कन्नड डबिंग होईल म्हणजे जसं आपण कर्नाटक मधले पिक्चर बघतोय त्या टाईप ते सगळं होणार आहे आणि तसा भाव आम्ही आणण्याचा तसा सेम तशा आवाजाची व्यक्ती शोधण्याचा आणि त्या
मूळ गाभ्याला न धक्का लावता तसाचा तसा गाभा साळ्याचा समोर मांडायचा प्रयत्न केला आहे. आता हे कन्नडमधून कार्य सुरू आहे, भविष्यात हिंदीमधून आणि इंग्रजीमधून सुद्धा कार्य करायचा. मला वाटतं कधी कधी की मी एवढं स्वतःवर का ओढून घ्यावे. पहिले एक मराठी व्हिडिओ होतं ते तर आता सुरूच आहे, कन्नड डबिंग आहे, हिंदी पण करायचं आहे, आणि ते प्रिंट मीडिया. सरांनी सांगितलं प्रिंटचं काम किती अवघड आहे मला माहीतच आहे, आणि तसंच ते बाकीचं काम सुद्धा फार अवघड आहे. हे ओढवून घेतले का, कारण आयुष्यातला क्षण आणि क्षण देवासाठी देवाच्या कार्यासाठी द्यायचा आहे, आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत देवाचंच कार्य करायचं आहे. असा एक वसा तुमच्या पुढं मी मांडलेला आहे, आणि तो तुम्ही स्वतः काय करावं, वार्षिक वर्गणीदार व्हावं याचं, कारण सुरुवात आहे आणि सरांना माहीत आहे किती अवघड आहे काय आहे. आपल्या घरातल्या लोकांनी जर ह्या सुरुवातीच्या काळात जर साथ दिली तर ते कंटिन्यू चालेल. आता हे करायचं आहे की एक अंक काढला, दोन अंक काढला, त्यानंतर बंद पडलं असं होता कामा नये. आणि म्हणून मी तसं ठरवलंय की देशपांडे सरांचा उल्लेख केला सरांनी मगाशी, देशपांडे सरांनी मला सांगितलं मी 25 वर्ष हे काम करतोय, तुला 2 वर्ष कधी झेपते का, बघ तुला अजिबात झेपणार नाही हे. कारण ते काय म्हणाले, मला सरकारी नोकरी होती, तुझ्या पाठीला काय आहे सांग मला, मला म्हणाले. पण मी म्हटलं सर काय असेल ते असेल, म्हटलं मी आता बसा घेतलाय यूट्यूब चॅनल मी 2014 पासून 20 पर्यंत काही मोबाईलला न घेता एवढं चालवलं आहे म्हटलं सर, आणि हे पण मी असं चालवणार आहे, बाकी तिथं आहे चालवणारा तोच आहे. त्याच्या मनात असलं तर आता कौल घेऊनच हे आम्ही सुरू केलं सर, आणि कौल दिल्यानंतरच हे हा सुरुवात याची झालेली आहे. तुम्ही सुद्धा सगळ्यांनी वार्षिक वर्गणीदार व्हावं मेजर साहेब, आणि सगळ्यांनी वार्षिक वर्गणीदार व्हावं आणि ह्या कामाला तुम्ही हातभार लावावा अशी विनंती करतो आणि रजा घेतो. बोला बोला बाळगुरूंच्या नावानं. सर्वांना नमस्कार, जय बाळगुरू. आता सरांनी जे काही सांगितलं ते श्रीरामाचं एक गीत आहे बघा, नादा मधून नाद निर्मितो श्रीराम जय राम जय जय. तसं सरांनी भक्ती मार्ग जो त्याचबरोबर मामांच्या संदर्भातले जे जे कार्यक्रम आपल्या इथं होतील किंवा महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राबाहेर कुठेही होतील ते या पाक्षिकामधून प्रकाशित करायचे आहेत. असा एक दर अमावस्या आणि पौर्णिमेला येणारं हे मामांच्या विषयीचं पहिलं पाक्षिक आहे, कारण मामांच्यासाठी वाहून घेतलेलं पाक्षिक आजपर्यंत कुणाचंही नव्हतं. काल आम्ही मामांच्या जन्मघरामध्ये शांतवरी पौर्णिमा होती मी शरण आलो तुझ्या पाया.